subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. माजी नगरसेवक तथा ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त व अमृत महोत्सवानिमित्त उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व रुधिर सेतू चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या सहकार्याने सांगूकाना ठाकूर विद्यालय सेक्टर 14 नवीन पनवेल येथे टाटा मेमोरियल हॉस्पिटल खारघर या ब्लड बँकसोबत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नको असेल ते द्या, हवे असेल ते घ्या या पालिकेच्या उपक्रमातील माणुसकीच्या भिंतीचे उद्घाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवत रक्तदान केले. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सुभाष भुजबळ, सुशीला घरत, तेजस कांडपिले, विजय म्हात्रे, राकेश भुजबळ आणि भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिरासाठी 101 रक्तदात्यांनी सहभाग घेतला, तसेच महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. సార్ చూడమ్మా పరత యాచు Happy birthday to you, happy birthday to your grandma, happy birthday to you. I'm not ready to see it. Thode yaar set. सर थोडे तुम्ही मागे, सर थोडे मागे. आज आमदार प्रशांत ठाकूर एक जनसामान्यांचं हवं हवं असं नेतृत्व, त्यांना ज्यांच्याजवळ जाणं, ज्यांच्याशी चर्चा करणं, ज्यांच्याशी पूज करणं, याची सर्वजण संधी शोधत असतात. एवढं एक हवं हवं असं नेतृत्व, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे रक्तदानाची भेट ठेवलेला आहे. दादांची काम करण्याची पद्धती ही मी अतिशय जवळून बघत असतो आणि खरंतर दिवसाचे 15-15, 20-20 तास हे ते काम करत असतात आणि न थकता तरी पण सांगता पुढील कामं हे सांगता चांगल्या प्रकारे व्हावीत, कामाचा दर्जा हा चांगला असावा यासाठी ते नेहमी जागृत असतात. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या इथे मनोज भुजबळ साहेब आणि मंडळाचं नाव उत्कर्ष मंडळ यांनी या इथे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. उत्कर्षाचे नेहमीच सांगतो वर्षभर ते कार्यरत असतात, नेहमी सांगता इथे समाजकार्यासाठी त्यांचा ते नेहमी धावत असतात. त्याच्याचबरोबर आपला नवीन पनवेल आहे, नवीन पनवेलमध्ये कला, क्रीडा, सामाजिक अशा अनेक उपक्रम ते त्यांचे चालू असतात. युवकांना कार्यक्रम देणं, सामान्य नागरिकांना एकत्र येण्यासाठी प्रेरित करणं यासाठी अनेक कार्यक्रम ते ठेवत असतात आणि आज ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा त्यांनी या इथे एक अतिशय चांगला सरकारी शिबिर ठेवलेला आहे आणि त्यामुळे सर्वांना इथे रक्तदान देणं हे शक्य होत आहेच. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कारणासाठी इथं सर्वांना एकत्र यायला या इथे भेटत आहे. खरोखरच सांगता माझं म्हणणं आहे की एक चांगल्या कारणासाठी आपण इथं कार्यक्रम लावलेला आहे. आपल्या मंडळाला
या शुभेच्छा देईन. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये जेव्हा जेव्हा मला सहभागी व्हायला भेटेल मला ते नेहमी आवडतच असतं आणि मी आपला पण नेहमीच आभारी असेल एवढंच. आज माननीय आमदार, लोकप्रिय आमदार, तरुण तडफदार आमदार आमच्या पनवेल नगरीचे माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही उत्कर्ष मित्रमंडळ आणि रुचिर सेतू अशा दोन्ही संस्था मिळून आम्ही आज हे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेलं आहे. दुसरं म्हणजे की इथे आज आम्ही सर्वात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात लोक कशी येतील त्यासाठी आम्ही वेगवेगळे बॅनर्स असतील, मेसेज असतील, यातर्फे लोकांमध्ये जनजागृती केली. कारण का की रक्ताचा जो आत्ता मध्येच आपण बातम्यांना ऐकलं की महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा पडणार होता, तीनच दिवसाचा रक्ताचा पुरवठा आपल्याकडे शिल्लक होता. तर हे आम्ही लक्षात घेऊन आणि दुसरं आमदार साहेबांचं वाढदिवसाचं हे औचित्य साधून आज हा ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलं. तर आत्तापर्यंत आमच्याकडे 80 लोकांचं रक्तदानामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अजून 3 ते 4 वाजेपर्यंत कमीत कमी 60 ते 70 लोक अजून सहभाग घेणार आहेत. जे कोणी कामावर गेले, ज्यांना लेट होणार आहे, अशी काही लोकांनी थोडं उशिरा येणार आहे, तर त्यांचा पण याच्यामध्ये सहभाग होणार आहे. दुसरं म्हणजे कसं आहे की रक्तदान हे दर 3 महिन्याला तरी करायला पाहिजे. कारण का लोकांमध्ये ही जनजागृती आपण स्वतः रुजवली पाहिजे. त्याच्याकरता आम्ही कसं की मागे आम्ही एप्रिलमध्ये कॅम्प घेतला, आता आम्ही ऑगस्टमध्ये घेतला, आता आम्ही डिसेंबरमध्ये सुद्धा घेणार आहोत. कारण का आम्ही हा निश्चय केला आहे की दर 3 महिन्यांनी हा कॅम्प भरवायचा आणि ते सुद्धा आम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आम्ही त्यांच्याशी पण टायअप केलेले. कारण की तिथे येणारे जे महाराष्ट्रभरातले जे लोक आहेत त्यांना सर्वात मोठा जो तुटवडा म्हणजे तिथे जे रक्ताचा तुटवडा बसला जातो, तर जे महाराष्ट्रातनं लोक येतात त्यांना इथे ते कुठे उपलब्ध करण्यासाठी इकडे तिकडे धावपळ करावी लागते, तर ती होऊ नये, त्यांना तिथे उपलब्ध इझिली उपलब्ध झालं पाहिजे. कारण का महाराष्ट्रातून येणारा जो लोक आहेत त्यांना इथे एरियातलं माहिती नसते कुठे जायचं काय करायचं, त्यांच्यासाठी आपण ही सेवा तिथे म्हणजे इझिली उपलब्ध झाली पाहिजे. दुसरं गोष्ट की आम्ही प्रत्येक घर टू घर जाऊन की त्यांना ते महत्त्व समजवतो आहे की रक्तदान प्रत्येक घरातनं एकाने तरी केलं पाहिजे. कारण का जेव्हा आपल्याला रक्ताचा तुटवडा भासतो तेव्हा आपण रक्तदान देण्यात जातो, तेव्हा कधीकधी असं होतं की आपण वॅक्सिन घेतलेली आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, या साऱ्या गोष्टी मग तिथे कमतरता येते, मग ती धावाधाव होते. म्हणून जर आपण आत्तापासून जर रक्त देत असतो आपल्याला माहिती राहतं की आपल्यामध्ये हा तुटवडा आहे, तर तो आपण लवकरात लवकर भरून काढतो आणि रक्तदानामध्ये सहभाग घेतो. आणि त्याच्यामुळे आम्ही हे दोन्ही संस्थांनी मिळून ठरवलं की काही झालं तरी दर 3 महिन्याला एक रक्तदान शिबिर घेऊन लोकांमध्ये जनजागृती करून लोकांना आहे याच्यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवून हे रक्तदान शिबिर घेतले. 15 ऑगस्ट निमित्ताने जे महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आला आहे हर घर झेंडा तिरंगा, तर आम्ही त्यासाठी आमची एक टीम बनवलेली आहे आणि जे रक्तदान शिबिरला येत आहेत, ज्यांनी रक्तदानात सहभाग घेतला आहे त्यांच्याकडे आम्ही स्वतःहून तिरंगा देणार आहोत. प्लस त्यांना असं सांगितलं की तुम्ही आणि इतर तुमच्या मित्रपरिवार अशा 10 जणांना आम्ही तो झेंडा देणार आहोत, तिरंगा देणार आहोत. आणि आम्ही प्रत्येक आमच्या एरियातले जे मंडळातील सदस्य असतील, प्रत्येक बिल्डिंगचे जे सेक्रेटरी चेअरमन असतील त्यांना आम्ही पत्र देऊन कळवत आहोत की तुमच्या इथे किती घरं आहेत, किती रूम्स आहेत, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला झेंडे पुरवत आहोत, तिरंगा पुरवणार आहोत. पण प्रत्येकाने तो झेंडा आपल्या घरात दारात किंवा खिडकीमध्ये लावून त्याचा एक सेल्फी काढून आम्हाला पाठवायचा आहे आणि तुमच्या मोबाईलच्या स्टेटसवर, फेसबुकच्या स्टेटसवर. रुधिर सेतू ही संस्था, रुधिर सेतू ही ओळख घेऊन 2 वर्ष झाले, पण गेले 20-22 वर्ष काम करते. ते कॅन्सरचे पेशंट झाले, थॅलसमिया पेशंट झाले त्यांच्यासाठी, त्याचबरोबर जे इमर्जन्सी रिक्वायरमेंट लागते ब्लडची त्यासाठी पण काम करते. आतापर्यंत आपल्याकडे रजिस्टर्ड डोनर्स जे आहेत, कंटिन्यू डोनर्स जे आहेत फिक्स, ते जवळजवळ 1200 डोनर्स आहेत की जे रेग्युलर डोनेट करतात थॅलसमिया पेशंटसाठी, कॅन्सर पेशंटसाठी. त्याचबरोबर आपण कॅन्सर पेशंटची राहण्याची व्यवस्था, मेडिकलची व्यवस्था, जे परराज्यातनं येतात त्यांच्यासाठी पण करतो, प्लेटलेटची व्यवस्था करतो. गेल्या 2 वर्षाच्या कोविडच्या काळामध्ये हा आजचा जो कॅम्प आहे तो धरून आपला हा 12वा कॅम्प आहे. आणि साधारणपणे प्रत्येक कॅम्पमध्ये आपलं कलेक्शन जे आहे, सक्सेसफुल कलेक्शन जे आहे, ते 80 ते 90च्या ॲव्हरेजमध्ये आपलं होत राहतं. आजही आम्ही 100चं टार्गेट ठेवलेलं आहे, तर ईश्वराच्या कृपेने कदाचित होईल असं आशा आहे. खूप सुंदर प्रतिसाद आहे. वास्तविक शुक्रवार आहे, आठवड्याचा शेवटचा वार, त्यामुळे थोडी धाकधूक होती की पाऊस आहे, लाईटीचा विषय आहे, पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे नवीन पनवेलकरांकडनं.
महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, इथले जे नगरसेवक होते आपले भुजबळ जे आहेत त्यांच्याकडचं, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि मला वाटतं ह्या सगळ्यांचे जी मेहनत आहे, प्रतिसाद मिळण्यासाठी जी मेहनत घेतल्या मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांमधली आणि आजची प्रकर्षाने, त्याच्यामुळेच आजचं जे काही यश आहे ते त्याच्यामुळेच आहे. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे असे कार्यक्रम ठेवलेले सामाजिक उपक्रम, आपल्याला काय वाटतं की आपला वाढदिवस जेव्हा असे सामाजिक उपक्रम साजरा होतो तेव्हा अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणं कितपत चांगलं आहे, कितपत योग्य आहे आणि त्यांना शुभेच्छा देताना काय सांगतात? नक्कीच, कारण अशा पद्धतीचे जेव्हा कार्यक्रम होतात किंवा वाढदिवस असेल, आमदार असतील, म्हणजे जे सामाजिक कार्यकर्ते नेते आहेत त्यांचे म्हणा किंवा सेलिब्रिटीज ज्या पद्धतीचे असतात, त्याच्यामुळे लोकांमध्ये एक अवेअरनेस जातो आणि कमी वेळामध्ये कमी काळामध्ये कमी पद्धतीमध्ये कष्ट कमी कष्ट घेताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं व्हायलाच पाहिजे. आणि खास करून आमचे जे आमदार आहेत प्रशांत ठाकूर जे आहेत, त्यांनी वेळोवेळी जेव्हा जेव्हा गरज पडेल किंवा अशा प्रसंग असो अगर नसो, म्हणजे वाढदिवसच आहे किंवा असं काही आहे असं नसतानासुद्धा त्यांनी खूप चांगली मदत केली. आजच्या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे आयोजनात असं की आपण आता ह्या वर्षी आणि 11 ते 15 या काळामध्ये आपण स्वराज्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे, त्यांचाही ऑगस्ट महिन्यामध्येच वाढदिवस आहे 5 तारखेचा आहे, तर असा एक योग आम्ही जुळवून आणला. त्यांनी त्याला होकार दिला, भुजबळ जे आहेत त्यांनी या सगळ्यामध्ये आम्हाला खूप मदत केली, खूप पुढाकार घेऊन केलं आणि हे व्हायला पाहिजे. मी तर असं म्हणेल की समाजातल्या प्रत्येक अशा व्यक्तीने की जो इन्फ्लुएन्स करू शकतो, ज्याच्याकडनं प्रेरणा मिळू शकते समाजाला, अशा प्रत्येकाने हे करायला हवं आणि अशा प्रत्येक ठिकाणी हृदय सेतू तुम्हाला नक्की भेटेल. मी भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आज माझ्या वाढदिवसाचं निमित्त करून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. आज अशाच एका कार्यक्रमाला ॲडव्होकेट मनोज भुजबळजी यांच्या उत्कर्ष सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि त्याचबरोबर रुधिर सेतू ही संस्था यांच्या वतीनं आज इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले, थॅलेसेमियाविषयीची जागृती इथं करण्यात येते. आज समाजामध्ये आपण सारीच मंडळी वावरत असताना, आपलं आपलं वैयक्तिक आयुष्य जगत असताना आपल्याला अनेक पद्धतीनं समाज मदत करत असतो. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला त्याची सातत्यानं ही जाणीव होत राहते. अनेक लोकांनी वैयक्तिकरित्या संस्था म्हणून अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्यात, त्या सर्वांचा मी आभारी आहे. या सगळ्यांच्या शुभेच्छा चांगलं काम करण्यासाठी आपल्या प्रेरणा सातत्यानं देत राहतील. पुढच्याच आठवड्यामध्ये म्हणजे 15 तारखेला आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं होणारे अनेक कार्यक्रम मी त्यांना विनंती केली की आपण हे अमृत महोत्सवाच्या निमित्तानं करूया आणि म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये विशेषत्वानं 11 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम होणार आहेत. त्यांनासुद्धा मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना, वाढदिवस माणसाच्या आयुष्यामध्ये, मराठी भाषेतला शब्द वाढदिवस हा रोजच आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, पण तो वर्षातून एकदा साजरा करताना, शुभेच्छा देताना, त्यानिमित्तानं आपल्याला मनापासून आपलं शुभचिंतणारे भेटतात, त्यांच्या शुभेच्छांच्या आधारे आपण अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रेरित होतो. या सगळ्यांनाच मला मनापासून शुभेच्छा द्यायच्या. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जेतपाल सह शिल्पा नरवड्यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.